धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बावन वरील औट्रम घाटातील बोगदा तयार करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार उदय यांच्या उपस्थितीत अंदानेर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या उट्रम घाट बोगद्यासाठी बऱ्याच वर्षांपासून मागणी प्रलंबित असल्याने या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे तसेच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत असल्याने बोगद्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी कन्नड तालुक्याच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार उदय यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी केली आहे द कॉलमसाठी शिवाजी नवले कन्नड औरंगाबाद